ओके okay. आपला जो आजचा तास आहे त्याचं रेकॉर्डिंग आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे काही विद्यार्थी अजून जॉईन होत आहेत आत्ता ते जॉईन व्हायला लागलेले आहेत इकडं मी तुम्हाला स्क्रीन जी आहे ती शेअर केलेली होती मला दोन नंबरच्या स्क्रीनवर पुन्हा एकदा जायचं आहे मी थोड्याशा त्या गोष्टी आहेत माझ्या त्या पूर्ण करून घेतो हा जो सुरुवातीचा काही भाग आहे तो मी नंतर कटसुद्धा करणार आहे त्याची तुम्ही फार काळजी करण्याची आवश्यकता नाही ओके आता आपण आलेलो आहोत ते आपल्या तासामध्ये तासामध्ये आपण घेतो आहे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या महिन्यामध्ये होणाऱ्या एन एम एम एस म्हणजेच राष्ट राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तीसाठी शिशूर्ति गेल्या दोन वर्षांमध्ये आपण ऑनलाईन खूप वेळा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि या मार्गदर्शनाचाच पुढचा भाग म्हणून आपण या वर्षीसुद्धा विद्यार्थ्यांना विज्ञान गणित त्याचबरोबर समाजशास्त्र त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे सुद्धा मार्गदर्शन करणार आहोत विनाकारण माईक चालू करू नका आवश्यकता असेल तेव्हा तुम्हाला मी माईक चालू करायची संधी देणार आहे पुढे जाऊयात आपण इथं आपल्याला काही प्रश्न पाहायचे आहेत जे विज्ञानाच्या काही संकल्पना गुणधर्म आणि उदाहरणावर आधारित आहेत इथं जाऊन जर आपण बघितलं तर यापुढचे काही जे असताना प्र प्रश्न आहेत हे प्रश्न ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचा व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी वरती आय बटन दिसतंय आता तुम्हाला दिसणार नाही ते यूट्यूबवाल्यांना दिसतं यूट्यूबवरती जे पाहतायत त्यांनी आय बटनाला क्लिक करायचं आणि तिथून हा व्हिडिओ अगोदरचा पाहायचा जे विद्यार्थी आता जॉईन होत आहेत त्यांना मी जॉईन करून घेणारच आहे त्याची तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त मला प्रश्नांची उत्तरं शोधून द्यायची आणि उत्तर सांगताना माईक आणि कॅमेरा चालू करायचा त्याबरोबरच आपल्याला हे उत्तर आपल्या विज्ञान सामान्य विज्ञान पुस्तकामध्ये कोणत्या पानावर सापडले ते सुद्धा सांगायचं माझ्याकडे आता पुस्तक नाही आहे पण सुद्धा मला माहिती आहे नेमकी उत्तर कुठं आहेत काय आहेत तुम्ही ते सांगितल्यावर आपल्याला ते सापडणार आहेत पहिलाच प्रश्न दिसतो म्हणजे नववा म्हणतो मी इथं कारण पहिले आठ प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस टिंबटिंब म्हणतात चार पर्याय दिलेले आहेत चारही पर्याय काळजीपूर्वक वाचायचे आणि मग उत्तर ठरवायचं कधी कधी काय होतं की तीन पर्याय बरोबर दिलेले असतात आणि चौथ्या पर्यायामध्ये वरीलपैकी सर्व असं पण म्हणलेलं असतं म्हणून काळजी घ्या याचं उत्तर ज्यांना येते त्यांनी माईक चालू करा आणि सांगा लगेच फार वेळ घालवायचा नाही कर करो। कर करो। कर, कर, ओके ठीक ना, कर, कर, आहे ओके बोलून झालेलं असेल त्यांनी माईक बंद करा कारण मग इको होतो आणि आवाज पुन्हा पुन्हा तोच येत राहतो पेशींच्या अनियंत्रित वाढीस कर्करोग ज्याला आपण कॅन्सर म्हणतो तो होतो ठीक आहे ही व्याख्या होती कर्करोगाची आपल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये मात्र काही प्रश्न त्याच्याही पुढे थोडेसे आपण जाऊ हो शकतो याच्यामध्येच तुम्ही असाही विचार करू शकता आता मी केवळ प्रश्न घेत नाही त्या प्रश्नांच्या बरोबरीनं याच प्रकारचे आणखी कसे प्रश्न येऊ शकतात किंवा आपल्याला जे उत्तर दिलेली आहेत त्यातलं एखादं दुसरं उत्तर जर यायचं असलं तर काय प्रश्न येऊ शकला असता याचाही विचार थोडा आपल्याला लगेच करायचा आहे तर आणखी एक उत्तर म्हणजे उत्तर तर कर्करोगी आहेच त्याच्यामध्ये काय वाद नाही पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोग हे सगळ्यांना माहीत आहे ठीक आहे परंतु जर आता आपण असं केलं की आपल्याला हृदयविकार हे उत्तर घ्यायचं आहे तर हृदयविकार जर उत्तर यायचं असलं तर मग प्रश्न काय टाकला असता बरं तुम्ही पुस्तक बघा पुस्तकात बघा हृदयविकार म्हणजे काय दिलेलं आहे एकाच वेळेला आपण एक प्रश्न पाहताना त्याच्यासारखा दुसरा प्रश्नसुद्धा तयार करणार आहोत हृदयविकार उत्तर येण्यासाठी प्रश्न काय तयार होईल मग काहीतरी प्रयत्न करा चुकला तर चुकू द्या काही अडचण नाही शेवटी आपण विद्यार्थी आहोत आपण शिकतोय प्रश्न तयार करायचा आपला प्रयत्न आहे आणि जो विद्यार्थी प्र प्रश्न तयार करू शकतो तो नक्कीच पुढं त्यांची उत्तरं पण देऊ शकतो जसं कर्करोगामध्ये हो त्यांनी हे वाक्य टाकले पेशीची अनियंत्रित आणि अपसामान्य वाढ तसं हृदय हृदयविकारासाठी रु, कोणतं ता वाक्य टाकावं वा? तुम्हाला काय वाटतं पुस्तक बघा हां सांग हृदयाच्या स्नायूंना रक्ता जावं पर्यायाने डॉट डॉट द्रवांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते आ, हे पूर्ण वाक्य दिलं ऐक की तू आता डॉट डॉट पण त्यातलं काढून टाक तिथं जे शब्द आहे तो सांग आणि या होणाऱ्या विकाराला टिंबटिंब बांधतात मग त्याचं उत्तर येणार आहे हृदयविकार लक्षात आलं का तुमच्या म्हणजे हृदयविकाराची थेट डेफिनेशन दिलेली नसली तरी सुद्धा या पद्धतीने आपण हृदयविकाराबद्दल माहिती घेऊ शकतो हृदयविकाराची काही लक्षणं आहेत जशी एड्सची लक्षणं आहेत मधुमेहाची लक्षणं आहेत मधुमेहामध्ये वजन कमी होतं भूक लागते वगैरे वगैरे त्या गोष्टी सगळ्या येतात ना म्हणजे अशा प्रकारे एखादं वाक्य दिलं असेल तर ते कुठल्या रोगाबद्दलचं रोग आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे रोग म्हटलं की त्याची वैशिष्ट्य ते कोणामुळं होतात विषाणूमुळं होतात का जीवाणूमुळं होतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला ही माहिती घ्यायची आहे विद्यार्थी अजून जॉईन होत आहेत त्यांना मी जॉईन करून घेतो तुम्ही फक्त प्रश्नांकडे लक्ष द्या त्यानंतर आहे हा दहावा आकडा पंतप्रधान जन औषध योजना भारत सरकारने कधी जाहीर केली एक जुलै दोन हजार पंधरा असं जरी दिसत असलं तुमच्याकडे आता पुस्तक आहे तुमच्याकडे आता पुस्तक आहे म्हणून तुम्ही एवढं लगेच सांगताय परंतु जर तुमच्याकडे आत्ता पुस्तक नसतं कल्पना करा की तुमच्याकडे आता पुस्तक नसतं तुम्हाला मी हा प्रश्न विचारला असता खरोखरच किती जणांना हे आलं असतं बरं म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या या तारखा वेगवेगळ्या विग संस्थांची माहिती वेगवेगळ्या विग योजना त्यांच्या तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पुन्हा त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होण्यासाठी त्यांनी कशी गडबड केलेली बघा एक जुलै काही विद्यार्थ्यांना आठवतं म्हणून त्यांनी एक जुलै पंधरा पण दिलं आणि एक जुलै सोळा पण दिलं काही विद्यार्थ्यांना दोन हजार पंधरा आठवतं त्यांना त्यांनी एक जुलै पंधरा आणि एक जानेवारी पंधरा दिलं आहे म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांची गडबड करायची अशा प्रकारचे हे सगळे पर्याय दिलेले असतात म्हणून आपल्याला ते उत्तर अचूकपणे ठामपणे माहीत असणं गरजेचं आहे आणि ते जर माहिती करून घ्यायचं असलं तर आपल्याला पुस्तक बारकाईने काळजीपूर्वक वाचून त्यातले हे मुद्दे बाजूला लिहून ठेवणं गरजेचं आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहा आणि अकरा हे आपल्याला पाहिजेत चला या प्रश्न क्रमांक अकरा मी या प्रश्नाचं उत्तर वर्गात शिकवताना मागच्याच आठवड्यामध्ये दिलेलं होतं रक्तदात्याचे एक युनिट रक्तदान एका वेळेला किमान टिंब टिंब रुग्णांची गरज पूर्ण करते ठीक आहे बऱ्याच जणांचं उत्तर तीनच आहे आणि उत्तर तीन हे बरोबर आहे मग तीन हे कसं ते पण कळलं पाहिजे ना थोडं एक्सप्लेन करून सांगता का तीन कसं आलं कारण आपण रक्त एकदाच देतो त्या रक्तामधले जे घटक आहेत ते तीन प्रकारे वेगवेगळे वापरले जाऊ शकतात ज्याला ज्याची गरज आहे त्याला मग ते कसे दिले जातात अनेक विद्यार्थी जॉईन आहेत ज्यांनी आत्तापर्यंत उत्तर दिलेलंच नाही माईक चालूच केला नाही कॅमेरा चालूच केला नाही त्यांनी थोडासा तो प्रयत्न करा आहे पुस्तकात ही माहिती आहे म्हणून तर मी विचारतोय ना तुम्हाला नाही नसेल माहीत तर मी सांगणारच होतो दहावीतला अमर भोसले पण जॉईन झालाय का नाव दिसतंय पुढं दहावीतला आहे का मग त्याचा भाऊ आठवीतला आहे बरोबर ठीक आहे अमर पण बसलाय का शेजारी बरोबर ठीक आहे मला उत्तर सांग मग हे तीन उत्तर कसं आलं बाबा एक युनिट रक्तदान आपण केलं म्हणजे साधारण दोनशे अडीचशे किंवा तीनशे मिली रक्त ते घेतात रक्तदान मी पण करतो बऱ्याच वेळेला आता अगदी पंधरा ऑक्टोबरलाच मी रक्तदान केलेलं आहे मग ते रक्तदान मी जे केलं त्यांनी माझ्याकडून ते दोनशे पन्नास मी रक्त घेतलं ते एकाच रुग्णाला सगळं आहे तसं देतात का ते नाही देत काय करतात मग त्याचं ते तीन उत्तर कसं आलं जरा बघा ना पुस्तकात दिलेलं आहे थोडंसं बार वाचा कोण सांगते तांबड्या पेशी म्हणजे तीन प्रकारे होतं एक तर तांबड्या पेशी वेगळ्या करून त्या एक ज्याला गरज त्याला दिल्या जातात त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं मेनली पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीरातले जे सैनिक आहेत ते संरक्षणासाठी का काम करत होते आणि रक्तबिंबिका ज्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो त्या तीन अशा प्रकारे एक दोन आणि तीन भाग करून तीन रुग्णांची गरज पूर्ण केली जाऊ शकते आता मात्र प्रश्न क्रमांक बारामध्ये चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे म्हणजे तीन जोड्या बरोबर आहेत आता पुन्हा मगाशी मी जसं म्हणलं का नाही तुम्हाला आपल्याला सगळ्या तारखा कुठले दिन कधी साजरे करायचे ते एका कागदावर लिहून काढा कारण इथं तुम्हाला नुसतं चुकीचं माहीत असून जमणार नाही

ओके आता इथं आपल्याला माहिती आहे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन लिहिलेले लिल पुस्तकात बरोबर किती जणांचं हे पाठ होतं अगोदरच म्हणजे पहा अभ्यास करायला खूप बारकाईने अभ्यास करावा लागतो अशा प्रकारचे प्रश्न अवघड प्रश्न सुद्धा विचारलेले असतात नुसता एकच त्यातला कुठला तरी दिवस आणि त्याचा दिन कुठला म्हणून साजरा होतो एवढं जर पाठ केलं तर ते पुरेसं होणार नाही सगळे दिन आणि त्याचे सगळ्या तारखा आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे फार मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून पण त्या अपेक्षांसाठी तुम्हाला तेवढ्या प्रकारचं वाचन तेवढ्या प्रकारे ते समजून घेणं तेवढ्या प्रकारे ते पाठांतर करणं गरजेचं आहे विषय असा चाललेला होता सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन ठीक आहे बरोबर आहे चौदा जून जागतिक रक्तदान दिन तेही ठीकच आहे एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन तेही ठीकच आहे मात्र इथं एक नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन असं म्हणलं ते चुकलं आहे मान्य आता इथं विचार थोडासा मी वेगळा करणार आहे ठीक आहे उत्तर तुमचं आलं तीन हा पर्याय तुम्ही गोल काळा केला तेवढ्यावर न थांबता मला आता एक सांगता का प्रश्न आहे का बरं का माझा आता नीट जागतिक मधुमेह दिन मग केव्हा साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन दिला असत तर दुसरी एखादी जोडी तुम्हाला चुकीची द्यावी लागली असती बरोबर आहे आयुष कदम त्याने हात वरती केलेला आहे त्याला काय म्हणायचंय बोल आयुष काय म्हणतोय आयुष कदम हा बोल ना तू हात वरती केलेला आहे म्हणून तुला मी बोलण्याची संधी दिलेली आहे तिथं रेज द हँड असा एक ऑप्शन असतो आपल्याला उत्तर द्यायचं आहे म्हणून ठीक आहे पुन्हा प्रश्न असा आला काही विद्यार्थ्यांचे माईक विनाकारण चालू राहत आहेत घरामधला तुमचा जो आवाज आहे तो सगळा गुगल मीटवरती ऐकू येतो तो, तो सगळा आवाज उद्या युट्यूबवरती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऐकू जाईल त्याची काळजी घ्या फक्त आपण उत्तर देताना माईक चालू करा एरवी माईक बंद ठेवा तर मी म्हणत होतो जागतिक मधुमेह दिन केव्हा असतो ते तुम्ही पुस्तकात आता बघितलंच मग पुन्हा प्रश्न शिल्लक असा राहिला की हा एक नोव्हेंबर दिन काय म्हणून साजरा केला जातो बरं हा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सगळे दिनविशेष आपल्या पुस्तकात दिलेले आणि सातवीच्या पुस्तकात दिलेले बारकाईने शोधून शोधून लिहून काढावे लागतील ते पाठ करावे लागतील मग परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न आल्यावर आपल्याला त्याचं अचूक उत्तर देता येऊ शकतं इथं ये कुठंतरी ढगात गोळी मारून येईल बरोबर म्हणून जमणार नाही अभ्यासच करावा लागणार आहे आणि तो एवढ्या बारकाईने करावा लागणार आहे आता एकच प्रश्न आपण जो बघितला बारावा प्रश्न चुकीत जोडी ओळखा या प्रश्नामध्येच आपल्याला आणखी दोन प्रश्न निर्माण झाले जागतिक मधुमेदीन केव्हा असतो आणि एक नोव्हेंबरला काय असतं म्हणजे नुसता प्रश्न बघायचा नाही त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं हे मग हे उत्तर मिळतंय तर अजून काय प्रश्न यातनं कसे बनू शकतात प्रश्न असा पण बनू शकतो बघा ना जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो तुम्हाला इथं चार पर्याय दिले जातील आणि मग त्यातून तुम्हाला योग्य पर्याय शोधावा लागेल म्हणजे प्रश्न तुम्ही स्वतः निर्माण करणं तयार करणं हे आपल्याला जमलं पाहिजे तेरावा प्रश्न आलेला आहे प्रश्न वाचा कुणीतरी आणि उत्तर सांगितलं तर बरं होईल विकास बोराडे सांग तू हात वरती केलेला आहे सांग एडिस। चौदा नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन साजरा करतात हो बरोबर आहे जागतिक मधुमेह दिन चौदा नोव्हेंबर तो विषय इथला आपला संपवला आहे आपण पाठीमागच्याच क्लिप मध्ये तो होता आता जे आपली क्लिप चालू आहे समोरची त्याच्यामध्ये तेरावा प्रश्न आपण घेतोय म्हणजे एलिसा असा आपण त्याला फॉर्म दुसराच असतो ही रक्ताची चाचणी कोणत्या रोगाच्या निधनासाठी साठी आहे बर उत्तर ठीक आहे दिले तुम्ही पर्याय दिलेले आहेत आठ तुम्ही म्हणताय ते ठीक आहे तुमच्या प्रमाणे उच्चार बरोबर आहे परंतु उच्चार नीट ऐकून घ्या इथं नीट ऐकून घ्या कारण जसे मी उच्चार करणार आहे तसे तुम्हाला यानंतर करायचे कारण तुम्ही तो नीट आत्तापर्यंत ऐकलेलं नाही म्हणून तुम्ही एडिस असं किंवा एडस असं काहीतरी म्हणताय ॲक्च्युली एड्स असं त्याला आपण म्हणतो एड्स असा त्याचा उच्चार आहे दुसरा आहे तो कर्करोग तिसरा आहे हृदयरोग चौथा आहे कावीळ यापैकी ई e एल आय एस ए ही चाचणी एड्ससाठी केली जाते हे उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर एस आय पद्धतीत बलाचे टिंब टिंबटिंब हे आहे इयत्ता सातवीतला प्रश्न ओके प्रश्न सातवीतला आहे प्रश्न सातवीतला आहे आणि आठवी आठवी मध्ये सुद्धा याचं उत्तर न्यूटन हे आहे म्हणजे आपल्याला जिथं दाबाची माहिती दिलेली आहे की नाही त्याच्यात पहिलेच वळत म्हटलंय यासहाय पद्धतीत बलाच एकक न्यूटन आहे आणि क्षेत्रफळाचे एकक मीटर वर्ग आहे म्हणून दाबाचे एकक न्यूटन प्रति मीटर वर्ग होते त्यालाच आपण पुढं जाऊन दाबाच्या एककामध्ये पास्कल म्हणतो ते दाबाचं एकक पास्कल होतं इथं मात्र विचारले बलाचं एकक हे आहे न्यूटन बरोबर आहे ठीक आहे म्हणजे तुमचा अभ्यास चालू आहे का तुम्ही पुस्तकात बघून सांगताय है काय माहीत गणेश शिंदे हातवरती केलेला आहे तुझं काय म्हणणं आहे सांग लवकर बोल पटकन गणेश शिंदे बोल की हातवरती केला आहे है, हँड रेज केलेला आहे म्हणून विचारतोय नाही का विचारायचं ठीक आहे जाऊ पुढे जाऊया समुद्र सपाटी पासून वर जाऊ तस तसा हवेचा दाब इथं पर्याय चार दिलेले आहेत वाढतो कमी होतो तसाच राहतो प्रथम ठीक आहे सगळ्यांचं उत्तर ते चाललंय कमी होतो उत्तर जरी बरोबर असलं तरी सर नुसत्या उत्तरावर आपण थांबणार नाही आपण ती संकल्पना थोडी समजून घेणं गरजेचं आहे काय होतं बरं मग नेमकं का, का दाब तो कमी होतो कुणी सांगू शकतं आहे का मला सांगा तुमच्या भाषेत सांगा चुकलं तरी चालेल मी सांगणारच आहे थोडं तुमचं बरोबर पण येईल थोडी त्याच्यामध्ये मी अजून भर टाकेल कोण सांगतं आहे माहिती समुद्रसपाटीपासून वर जाऊ तस तसा हवेचा दाब कमी होतो बरोबर आहे पण पण पुढं तुमची उत्तरं मला अपेक्षित आहेत बोला लवकर गणेश शिंदे विकास बोराडे त्यांनी हात वरती केलेले आहेत त्यापैकी कुणी उत्तर सांगितलं कॅमेरा चालू करा आणि उत्तर सांगा सर एका प्रेशर जास्त असल्यावर हवेचा दाब कमी असतो आता ऐकून घे ना ऍटमॉस्फेअरिक प्रेशर त्यालाच आपण हवेचा दाब असं म्हटलेला आहे जे वातावरणाचा दाब आहे जो हवेमुळे असतो तोच दाब म्हणजेच हवेचा दाब म्हणजेच अॅटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच दाब तो आपण जस जसं वर जाऊ डोंगरावर जाऊ आणखी पर्वतावर जाऊ किंवा विमानात बसून अजून वरती जाऊ तर तो दाब कमी होतो असं म्हणणं आहे तर तो का कमी होतो असं मी म्हणतोय उंचीवर हवा हा एक पर्याय बरोबर आहे जास्त उंचीवर आपण जाऊ तस तस हवा विरळ होत जाते आणि हवा विरळ झाली तिची घनता कमी झाली की तिच्यामुळं पडणारा दाब सुद्धा कमीच पडणार आहे अजून एक विचार करा आपण समुद्रसपाटीला आहोत आपल्या वरती जी काय हवा आहे त्या सगळ्या हवेचा दाब आपल्यावरती पडतो आहे त्यामुळं तो दाब नक्कीच जास्त आहे आपण जस जसं वर जाऊ तस तसं आपल्या वर शिल्लक राहिलेली हवा थोडीच कमी राहिली ना आणि दुसरा मुद्दा म्हणजे वरती हवा विरळ होत गेलेली आहे विरळ हवेचा दाब कमीच आहे आणि आपल्या वर शिल्लक राहिलेली हवा पण कमीच आहे आणि म्हणून तो दाब कमी कमी होत जातो हे उत्तर त्याचं बरोबर आलेलं आहे प्रश्न आपण घेतोय आपण उत्तरही घेतोय यापेक्षा अजून काही वेगळं आपल्याला करणं गरजेचं असेल तेही आपण या जाऊन करणार आहोत आठवीचे विद्यार्थी आहेत सूचना काय असतील तर सांगितल्या तरी चालतील प्रश्न क्रमांक सोळा त्याच्याबद्दल फक्त आपल्याला सध्या बोलायचं सतराव्याबद्दल आपण नंतर बोलूया सोळावा प्रश्न सोमनाथ भोसले विक्रांत त्यांचे नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडतो हे कोणत्या बलामुळे घडते चार पर्याय दिलेले आहेत असंतुलित बल प्लावक बल चुंबकीय बल गुरुत्व बल नारळाला पृथ्वीच्या दिशेनं ओढणार जे बल आहे ते पृथ्वीचं गुरुत्व बल आहे म्हणून गुरुत्वबल हे उत्तर बरोबर आहे मग माझा त्याच्या पुढे जाऊन लगेच प्रश्न असणार आहे गुरुत्वबलाचं सूत्र आपल्याला माहीत आहे का बरं का काही विद्यार्थ्यांना सूचना आहे हातवरती करायचं तुम्ही नाही केला तरी चालेल थेट उत्तर दिलं तरी चालेल कारण मला पुन्हा तिकडे जाऊन तुमचा जो हातवर तुम्ही वर केला आहे तो बघावा लागतो दोन स्क्रीन मला पहा बघा तर इकडे एक इकडे एक त्यामुळं सर झाडावरून नारळ खाली पडते हे कोणते बलावरून बला घडते गर, तर त्याच एक्सप्लेनेशन काय हा तेच विषय चाललाय आपला उत्तर सांगितलं विद्यार्थ्यांनी गुरुत्व बल मग मी काय म्हणतोय ते असं होत की पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे आपल्या आजूबाजूच्या सर्व वस्तूंवर गुरुत्वबल लावते आणि स्वतःच्या दिशेने ओढते आपण जमिनीवरती राहतो आपण जर उडी मारली तर थोडं वरती जाऊन आपण खाली येतो आपण जर जोरात उडी मारली तर आपण जास्त वर जाऊन खाली येतो या उलट रॉकेट जास्त जोर लावून लांबपर्यंत जातं ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या टप्प्याच्या बाहेर जातं आणि त्यावेळेला मात्र त्याला आपल्याला परत पृथ्वीवर आणता येत नाही म्हणून आपण म्हणतोय की कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्व बल असतं ते आकर्षण बल असतं आणि म्हणून विचारलं आहे मी तुम्हाला गुरुत्वबलाचं सूत्र का काय सूत्र मला येतं तुमच्याकडनं अपेक्षा आहे तर विचारलेलं नाही त्यांनी पण मी थोडासा पुढचा विचार करतो की होऊ शकतं की तुम्हाला परीक्षेमध्ये गुरुत्वबलाचं सूत्र दिलेलं असेल त्यातला तुम्हाला पर्याय विचारलेला असेल यातलं बरोबर सूत्र कोणतं हो त्यात तुम्ही चुकू शकता ना म्हणून मी माझ्या मनाने आता मी ॲक्च्युली प्रश्न बरेचसे बनवतो ते बनवताना कसे बनवायचे ते मला माहिती आहे म्हणून मी लगेच त्या पर्यायत्नच प्रश्न तयार करतो बल सूत्र सर गुरुत्व गु... गुरुत्वबलचं सूत्र दोन वस्तूमधील अंतर दोन वस्तूमधील अंतर आर असल्यास किंवा डी असल्यास आणि दोन्ही वस्तूंचं वस्तुमान यम एक आणि यम दोन असल्यास असं त्या सूत्रामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं गुरुत्वबल यफ बरोबर असं दिलेलं आहे आठवतंय का कोणाला बघा बरं मी तर सांगणारच आहे नाही आठवत तर सूत्र ऐकून घ्या नंतर तुम्ही ते लिहून ठेवू शकता गुरुत्व बल एफ बरोबर कॅपिटल जी आता कॅपिटल जी मुद्दा म्हणले मी कारण नुसतं जी म्हणल्यावर काही काय मुलं स्मॉल जी घेऊ शकता स्मॉल जी वेगळा असतो कॅपिटल जी वेगळा असतो एफ इज इक्वल टू कॅपिटल जी एम वन मल्टिप्लायड बाय एम टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर आर इज द डिस्टन्स बिटवीन टू मासेस एम वन अँड एम टू काही वेळेला आरच्या जागेवर डी पण वापरलेलं असतं त्यामुळं फरक पडत नाही सूत्र मात्र तेच असतं ठीक आहे असू द्या पुढं जाऊयात थोडंसं इथं तयारी करून घ्या चु गुरतो बल चुंबकीय बल प्लावक बल ठीक आहे की मग आता आणखी एक मला इथंच प्रश्न निर्माण झाला आहे माझ्यासमोर हे प्लावक बल कोण प्रयुक्त करतं म्हणजे प्रश्न कुठलेही कसेही विचारले जातात आता इथं उत्तर दिले त्यावर मी प्रश्न विचारला आहे प्लावक बल कोण प्रयुक्त करतं त्याची दिशा कोणती असते आठवा आपल्या पुस्तकात आहे आठवीच्याच पुस्तकात आहे प्लावक बल द्रव, प्लावक बल द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ प्रयुक्त करतात कुणावर करतात अ ठीक आहे कोणत्या दिशेने करतात तर, तर ते प्लावक बल त्या द्रवाच्या वरच्या पृष्ठभागाच्या दिशेने असतं याचा अर्थ पाण्यामध्ये टाकलेली वस्तू तिला पाणी काहीतरी बलाने वर ढकलण्याचा प्रयत्न करतं त्याला आपण बल असं म्हणतो उत्तरावरून आपण प्रश्न बनवतो हो, आहोत चर्चा करतो आहोत प्रश्न किती घेतले हे महत्त्वाचं नाही एका प्रश्नामध्ये आपण दोन तीन प्रश्न पुन्हा चर्चेला घेतोच आहोत गुरुत्वबल हे उत्तर आपल्याला माहीत होतं पण तरी आपण बल म्हणजे काय हे विचारलेलं आहे कदाचित असंही घडू शकतं काय की घट्ट झाकण नीट प्रश्न ऐका बरं का घट्ट झाकण लावलेली एक रिकामी बाटली पाण्याच्या तळाशी नेऊन सोडली पुढे काय घडेल पर्याय दिलेले असतील दिल। त्यातला पर्याय बरोबर कोणता असू शकतो उत्तर तुम्ही सांगायचंय घट्ट ती बाटली खाली पृष्ठभागावर ठीक याच्यामध्ये थोडं अजून ऐकून घ्या त्या बाटली मध्ये आतमध्ये हवा आहे ती बाटली अर्थात आपण काचेची घेतलेली नाही प्लास्टिकची घेतलेली आहे कारण आता काचेच्या बाटल्या आपण शक्यतो वापरत नाही प्लास्टिकचा वापरतोय त्या बिस्लरीच्या वगैरे वगैरे आणि तिला जर आपण झाकण लावून तळाला नेलं आणि सोडून दिलं तर पुढं काय होईल ती वरती येईल कारण तिची घनता कमीच आहे पाण्यापेक्षा हा एक प्रकार आहे आणि त्या प्लावक बलामुळं पाणी त्या बाटलीला वरच्या दिशेनं ढकलेल आणि ती बाटली वरच्या दिशेनं येणार आहे कळलं सगळ्याला प्लावक बल याप्रमाणे कार्य करत सतरावा प्रश्न सतरावा प्रश्न बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात याचं कारण काय ओके उत्तर तुम्ही सगळी छान देत आहे बरं का फक्त मला उद्याच्या तासाच्या वेळेला पुस्तक मी तुमच्याकडून सगळ्यांकडून काढून घेणार आहे आणि मग प्रश्न विचारणार आहे चालेल का चालेल का तेवढी आपली तयारी असं गरजेचं आहे परतच्या वेळेला किंवा उद्याच वर्गात आल्यावर मी पुस्तक बाजूला घेईल आणि प्रश्न विचारेल किंवा उद्या संध्याकाळी जो तास होईल लाईव्हचा तास पुन्हा सात वाजताचा त्याच्यामध्ये पण मी पुस्तक घेऊ नका असं म्हणणार आहे मुद्दा थोडस तुमच्या डोक्यात काय आहे ते आपल्याला बघायचं आज तुम्हाला मी संधी दिलेली आहे पुस्तकं घेण्याची याच्यामध्ये तुमचं उत्तर आलेलं आहे गणित गतीचं जडतो हे बरोबर आहे कारण काय होतं की बस प्र वेगानं पुढे जात आहे त्याच्याबरोबर प्रवाशी पण पुढेच जात आहेत प्रवाशांना पण गती आहे बसला पण गती आहे मात्र बसला ब्रेक दाबलेले आहेत प्रवाशांना ब्रेक दाबलेले नाहीत प्रवाशां प्रवाशी त्यांच्या जडत्वाच्या नियमानुसार गतीचे जडत्व आहे त्या गतीच्या जडत्वामुळं ते आहे त्या दिशेनं आहे त्या सरळ रेषेमध्ये गतिमान राहतात म्हणजेच ते पुढे फेकले जातात त्याला आपण गतीचं जडत्व म्हणतो ठीक आहे तुम्ही उत्तर दिलं चांगली गोष्ट आहे मात्र आता माझा पुढचा प्रश्न थोडा अवघड असणार आहे नक्कीच याच प्रश्नावर आधारित मी पुढं काय प्रश्न विचारतो त्याची उत्तरं द्या बस थांबली प्रवासी पुढे फेकले गेले हे गतीचं जडत्व आहे मग मला एक उदाहरण कोणीतरी सांगा की ज्याच्यामध्ये विराम अवस्थेतील जडत्व आपल्याला सांगता येऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांनी आता प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात बस अचानक सुरू झाली प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात इथपर्यंत ठीक आहे मात्र मात्र मला तिथं त्या प्रवाशांची अवस्था बसची अवस्था थोडी समजावून सांग जसं मी समजावून सांगितलं होतं बस गतिमान होती प्रवासी गतिमान होते कोणाची विराम अवस्था आहे विराम अवस्था कोणाची आहे ज्यांचं उत्तर द्यायचं चालू आहे त्याने माईक बंद करण्याची मग गरज नाही उत्तर पटापट द्यायची मध्ये वेळ घालवायचा नाही विराम अवस्थेतील जडतो असा विषय चालला होता उत्तर दिले देशमुखने पण पुढं त्यांनी माईक बंद करून ठेवलं आहे असं असं नाही करायचं माईक चालू ठेवायचं अशा वेळेला नाही सांगायचं ठीक आहे असू द्या पुढं विराम अवस्थेतल्या जडतोचं उदाहरण उत्तर दुसरं कोण देत आहे का दुसरं कोणीतरी सांगा मग दुसरं उदाहरण सांगा अनेक उदाहरणं असतात एकच उदाहरणं आहे असं नाही अनेक उदाहरणं आहेत तुम्ही आणखी उदाहरणं सांगू शकता दिशेचे जडत्वासाठी एखादं उदाहरण सांगा की बाबा या दिशेने वस्तू गतिमान होती दिशा बदलली तरी वस्तू त्या दिशेने जात राहिली नाही सांगत ते कोणी थोडंसं वाचन करा पाठांतर करा प्रत्येक प्रकारचं जडत्व आणि त्याची उदाहरणं आपल्याला येणं आवश्यक आहे विकास बोराडे असं नाव कोणा दिसतंय स्क्रीनवरती हात वर केलेलं आहे काय सांगतोय बोराडे सांग, सांग बरं सर uh, विराम अवस्थेतील जडत्व याच उदाहरण आपण जर स्कूटीवर आपण जर स्कूटीवर बसलात आणि स्कूटीला जर अचानक ब्रेक लावला तर आपण महाग येऊ शकतो ना स्कूटी जात आहे पुढं त्यावेळेला जर आपण ब्रेक लावला तर आपण ब्रेक लावल्यावर महाग नाही येत आपण पुढच जातो आणि ते उदाहरण आत्ता झालेलं आहे गतीचं जडत्व म्हणून याच्या उलट मी सांगतो आता ऐकून घे एक उदाहरण असं आहे की दोन मित्र बसले स्कुटीवरती किंवा येत असल्या बाईकवरती पुढच्याने गाडी चालू केली मागचा निवान बसला होता पुढच्याने गाडी अचानक जोरात चालू केली पुढं सरकवली तर मागचा कधीकरी महागसुद्धा पडतो होतं की नाही असं आणि मागाशी एका विद्यार्थी देशमुखनी सांगितलं होतं बस पुढे निघाली आतले प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात कारण ते विराम अवस्थेमध्ये असतात त्यांची अवस्था गतिमान लगेच होत नाही त्याला म्हणले अवस्थेचं जडत्व ठीक आहे आणखी अभ्यास करा या पॉईंटचा कारण तुम्ही अजूनही शंभर टक्के अभ्यास केलेला नाही चला आर्किमिडीज तत्व विचारलेलं आहे अठराव्या प्रश्नामध्ये कोणत्या उपकरणात आर्किमिडीजच्या तत्वाची उपयुक्तता नाही तापमापी पानबुडी दुग्धता मापी आणि आर्द्रता मापी वापरलं जात नाही मात्र ते पानबुडीमध्ये आहे दुग्धता मापी ज्याला आपण दुधाची फॅट मोजतो त्याच्यामध्ये आहे हवेमध्ये किती पाण्याचं प्रमाण आहे वाफ किती प्रमाणात आहे हे मोजायला आपण वापरतो आर्द्रता मापी या तिन्ही ठिकाणी आर्किमेडीजचं तत्व वापरलं जातं तापमापीत वापरलं जात नाही सगळ्यांनी सांगितले मग मला आता तुम्ही पुस्तकात न पाहता आर्किमिडीचं तत्त्व सांगता का जरा म्हणजे वेळेला आपण एखादं उत्तर देतो तेव्हा आपल्याला ते तत्व पण माहीत असणं आवश्यक आहे प्रश्न करायचे तर असा पण येऊ शकतो पुढे दिलेल्या चार विधानांपैकी आर्किमिडीचे तत्व कोणते आपल्याला ते येत नाही बरोबर आहे की नाही प्रश्न काढणारा कसाही म्हणजे त्याचं त्याचं डोकं त्याच्याबरोबर असतं कारण मी काही प्रश्न ज्या वेळेला काढतो तेव्हा माझं डोकं माझं वापरतो मी कसेही प्रश्न काढता अवघड काढता येतात प्रश्न सोपे पण काढता येतात बघा ना सांगा आर तर तो काय सांगताय एखादा तावी पदार्थ अंशत किंवा पूर्णत एखाद्या द्रवात बुडवला असता अशी सुरुवात आहे का कुठं बघा जरा पुस्तकात आता बघा पुस्तकात कारण बघितल्याशिवाय तुम्हाला सांगता येत नाही हे दिसलं आहे मला मी थोडं स्पष्ट सांगणारा माणूस आहे काळजी करायचं कारण आपल्याला जे येत नाही ते येतच नाही जे नाही येत, येत म्हणून आपण तर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आणखी सराव करणं गरजेचं आहे पाठांतर करणं गरजेचं आहे माहिती करून घेणं गरजेचं आहे आपलं वाचन फार कमी आहे आपलं लिखाण फार कमी आहे ऐकर आपलं तत्व तर तो सापडले ते आपण लिहून काढत नाही तर तो कुठं वापरतात ते लिहून काढत नाही आपण एककं लिहून काढत नाही आपण सूत्र लिहून काढत नाही आपण नियम लिहून काढत नाही आपण काहीच करत नाही मुद्दा मी का सांगतो तुम्ही ते करावं म्हणून सांगतोय मी करत नाही काही फार अभिमानाची गोष्ट नाही तुम्ही ते करत नाही म्हणून तर तुम्हाला करायला मी सांगतोय करा हे लिहून काढा पाठ करा प्रचंड पाठांतर असणं गरजेचं आहे त्याशिवाय आपण या परीक्षांमध्ये कुठंतरी ढगात गोळ्या मारून पास होऊ शकत नाही परफेक्टनेस आपण ज्याला म्हणतो तो या परीक्षांमध्ये असणं गरजेचं आहे मागच्या दोन वर्षांमध्ये दोन हजार वीस एकवीस करोनाच्या काळामध्ये मुलं दिवसभर घरी असायची शाळेत एकही दिवस गेले नाहीत तरीसुद्धा त्यांना आम्ही असं ऑनलाईन तास घेतले शिकवलं आणि ते विद्यार्थी मात्र जवळजवळ तीन हजार विद्यार्थी त्यावेळेला आमच्या पुणे जिल्हा विज्ञान संघाच्या तासांमध्ये माझ्या काही लाईव्ह तासांमध्ये हजार असायचे मी स्वतः पुणे जिल्हा विज्ञान संघामध्ये कार्यरत आहे दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस आम्ही प्रचंड संख्येने त्यावेळेला सगळ्यांचे तास घेतले इतिहास भूगोलसुद्धा त्यावेळेला आम्ही तास घेतले म्हणजे स्वतः आम्ही शिकवण्याऐवजी तज्ज्ञ शिक्षक जे आहेत त्यांना बोलवलं होतं अनेक प्रकारे आम्ही मदत केली विद्यार्थ्यांना पण विद्यार्थ्यांनी जसा अभ्यास करावा त्या दिशेने विद्यार्थी करत नाही आहेत आम्ही सांगतो हे पाठ करा हे लिहून काढा नाही ना पाठ करत आणि म्हणून ते मागं राहतात आणि एक मार्काने स्कॉलरशिप चुकल्यावर मग म्हणतात अरे सरांनी सांगितलं होतं थोडा अभ्यास केला असतं तर बरं झालं असतं की साठ हजार रुपये आपल्याला मिळाले असते पाच वर्षात घरच्यांना शिक्षणाला तेवढीच मदत झाली असती शिक्षण चांगलं पूर्ण झालं असतं आणि नंतर मग पश्चाताप करून काय उपयोग नाही आता संधी आहे अभ्यास करण्याची तर आताच तुम्ही तो अभ्यास करून घ्या चला तत्व पाठ करून घ्या पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला प्लावक बल मानतात असं आपण तीन चार मिनटापूर्वी बोललेलो आहोत त्यामुळे या प्रश्नाबद्दल एकोणीसाव्या प्रश्नाबद्दल आता फार काय बोलण्यासारखं नाही मी तो प्रश्न पुढं घेऊन चाललेलो आहे विसावा प्रश्न प्लावक बल खालीलपैकी कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते नीट विचार करा याचं उत्तर पुस्तकात पण आहे बरं का पण तुम्ही विचार करा थोडासा ज्याला उत्तर सापडले त्याने उत्तर सांगा बलाकडे या त्या प्रकरणामध्ये प्लावकबला खाली माहिती दिलेली आहे तिथं एकदम माझ्याकडे पुस्तक नाही पण मी तरी सुद्धा सांगतो त्या प्रकरणात सगळ्यात खालच्या पानावरती पानावर सगळ्यात खालच्या दोन ओळी आहेत त्या जर नीट बघा सापडलं का पहिला ऑप्शन आहे काय वाचून दाखव आहे ना पुस्तकात लिहिलेलं हे थोडं समजून घ्या ना आता समजून घ्यायचं आहे नुसते आपण म्हणजे आपला आपला तो उद्देश नाहीचे की उत्तरं काढणं ते उत्तर आलं कसं नेमकं हे आपल्याला समजून घ्यायचं आता बघा आपण ज्यावेळेला एखादी वस्तू एखाद्या द्रवात बुडवतो त्यावेळेला तो द्रव बाजूला सरकला जातो म्हणजे वस्तूचा आकारमान जर मोठं असलं तर द्रव ज्या सरकणारा जास्त असणार म्हणजे प्लावक बल्सवर जास्त असणार म्हणजे आकारमानावर अवलंबून आहे जी वस्तू द्रवात चालली तिचा आकारमान त्याबरोबरच खालच्या बाजून जो द्रव आहे त्याची घनताही तेवढीच महत्त्वाची कारण ती जर घनता जास्त असली आणि जास्त पदार्थ जर बाहेर पडला तर त्याचं वजन जास्त होणार आहे ना मग म्हणजे प्लावक बल हे आकारमान आणि घनता यावर अवलंबून आहे साधं उदाहरण आपण विहिरीच्या पाण्यात पोहतो आपण समुद्राच्या पाण्यात पोहतो यापैकी विहिरीच्या पाण्यात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणं फार सोपं असतं कारण त्या पाण्यामध्ये ऑलरेडी क्षार जास्त प्रमाणात असतात त्याची घनता जास्त असते आणि त्यामुळं ते पाणी आपल्याला प्लावकबल जास्त लावतं आणि म्हणून आपण सहजपणे वर तरंगतो आपल्याला जास्त हातपाय हलवायची गरज पडत नाही मी दोन्ही ठिकाणी पोहलेलो आहे अनुभव घेतला आहे आणि पुस्तकात पण तेच लिहिलेलं आहे म्हणून मी ते सांगतो आहे याप्रमाणे काही प्रश्न आत्ता आपण गेल्या चाळीस मिनटामध्ये पूर्ण करत आणलेले आहेत पुढचे हो एक अजून बरेचसे प्रश्न तुम्हाला दिसत आहेत बघा इथं पी टी माझ्या अजून बरीच शिल्लक आहे इथपर्यंत आपण आलेलो आहोत निम्मी पीपीटी झालेली आहे टोटल पस्तीस प्रश्नांपैकी म्हणजे या सराव पेपरच्या माझ्या माझ्याकडे अनेक सराव प्रश्न आहेत त्यामधल्या एका म्हणजे माझ्याकडे जे जे अनेक आहेत त्यापैकी एका पेपरमधले एक आपले वीस प्रश्न झालेले आहेत अजून पंधरा प्रश्न बाकी आहेत माझा विचार असा आहे उद्याच तासाला आपण हे पंधरा प्रश्न पूर्ण करून घेऊया आणि तिथून पुढच्या प्रत्येक तासांमध्ये आपण पस्तीस पस्तीस प्रश्न प्रत्येक वेळेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया कारण आत्ता आठ वाजत आलेले आहेत तुमच्या बाकीचे काही कामं शिल्लक राहिलेले असतात म्हणून मी आजचा हा तास इथं या ठिकाणी बंद करणार आहे तो तास बंद करण्यापूर्वी मी माझं स्क्रीन शेअरिंग जे आहे ते बंद केलेलं आहे आणि स्क्रीन शेअरिंग बंद केल्यामुळे इकडं जाऊन मी माझं गुगल आ... मी लाईव्ह नाही केलेलं मी आजपर्यंत रेकॉर्डिंग जे केले ते मी अपलोड करतोय थोड्या वेळात तुम्हाला ते अपलोड मिळेल याच्या पुढचा जो तास आहे तो जर तुम्हाला युट्यूबवर पाहायचा असेल तरी वरच्या बाजूला आय बटन तुम्हाला मिळणार आहे ते बटन तुम्हाला दाखवतं की पुढचा तास हा होतो आहे म्हणून पाहावा म्हणून तुम्ही आत्ता शंका असल्यास एका मिनटावर विचारून घ्या माझ्याकडे शंका असली तर अन्यथा मी पुढं हा तास आत्ताचा पुरता बंद करणार आहे जे विद्यार्थी आत्ता जॉईन आहेत त्यांनी शंका असेल तर विचारून घ्यायची आहे माईक चालू करून रोज असे तास होतात का ऍक्च्युअली uh, रोज हे असे तास मागच्या वर्षी आम्ही घेतले होते त्याच्या मागच्या वर्षी पण घेतले होते परंतु यावर्षी मुलं वर्गात असायची त्यामुळे यावर्षी आम्ही आतापर्यंत तास घेतलेले नव्हते मात्र आजपासून आम्ही हा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांची मागणी असेल तर आपण रोज अशा प्रकारचे तास घेणार आहोत आणि विद्यार्थी अभ्यास करून येणार असतील तर तास घेण्यात अर्थ आहे अन्यथा ता आम्ही तास घ्यायचे आणि तुम्ही नुसतंच येऊन बसायचं पुस्तकात बघून उत्तर द्यायची याला काही फार अर्थ नाही तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे पाठांतर केलं पाहिजे लिहून काढलं पाहिजे ते आठवलं पाहिजे योग्य वेळेला अजून कोणाची काही शंका सर रोज सात वाजताच होतील का सकाळी पण आता होतं काय की सकाळी मला आवरून शाळेत जायचं त्यामुळे सकाळी वेळ मिळणारच नाही संध्याकाळी तास होतील आणि त्याच्या तासाची लिंक जी आहे ती मी मीठची लिंक तर देतोच आहे माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना ती लिंक हवी असल्यास जे काही ऑदर पर्याय आहेत त्यांचा थोडा विचार करा आणि आता यूट्यूबवरती मात्र हा तास तुम्हाला नंतर पाहायला मिळणारच आहे कारण उद्याचा तास मी मीट घेतानाच तो यूट्यूबला लाईव्ह पण करणार आहे त्यामुळे तुम्ही मीटवरती येऊ शकता किंवा यूट्यूबवरती बघू शकता तुमची उत्तर यूट्यूबवाल्यांची जी असतील ती तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की हा प्रश्न क्रमांकाचा हा एकोणीसाव्याचं हे उत्तर होतं सतराव्याचं हे उत्तर होतं यूट्यूबवर तुम्ही टाकून द्या काही अडचण नाही मीटला जॉईन झाला तरी चालेल यूट्यूबला जॉईन झाला तिथं पाहिलं तरी चालेल अजून काही शंका कोणाची नसेल तर लिफ्ट झालं तरी चालेल बसलो ना दोघी म्हणजे एकाच वेळेला एका, एका मोबाईल मधून दोन मुलं तीन मुलं त्यांनी अभ्यास केला तरी चालतो काही अडचण नाही शंका संपल्या सा सगळ्यांच्या उरे तासाची लिंक मीठची लिंक आपल्या ग्रुपवरती येईल त्या लिंकला उरे जॉईन व्हायचं आहे धन्यवाद